नमस्कार छाया रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत थंडीसाठी स्पेशल असा चहाचा मसाला आणि तो वापरून चहा कसा बनवायचा तेसुद्धा आज आपण पाहणार आहोत चला तर मग बनवायला आपण सुरुवात करूया यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण पाहूया यासाठी आपल्याला लागेल चार चमचे सुंठ पावडर तीन चमचे हिरवी वेलची एक चमचा बडीशेप एक चमचा लवंग आणि एक चमचा काळी मिरी याचबरोबर आपल्याला लागेल थोडीशी दालचिनी आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलं आहे आणि यामध्ये आपल्याला सगळे आपले जे अख्खे मसाले आहेत ते घालायचे आहेत आणि हे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत याच्यातलं मॉइश्चर निघून जाण्यासाठी आपण याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही याला आणि भाजल्यामुळे हे छान बारीक होतात आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण आता सुंठ पावडर घालूया आता याला आपल्याला बारीक वाटून आहे पहा याची अगदी बारीक पावडर मी करून घेतली आहे आणि आपला हा चहाचा मसाला तयार आहे आता आपण हा वापरून आप चहा कसा बनवायचा तो पाहूया यासाठी गॅसवरती मी इथे चहाचं ठेवलं ठेवलंय आणि मी दोन कप चहासाठी इथे एक कप पाणी घातलं आहे आता पाण्याला छान उकळी काढून घेऊया आपण पहा चहाला पाण्याला उकळी आले आता यामध्ये आपण एक चमचा चहा पावडर घालायची आहे आणि याबरोबरच दोन चमचे साखर घातले मी साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि याला आता छान उकळी येऊ द्यायची आपल्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचं आहे आणि पुन्हा याला एक उकळी काढून घ्यायची आहे पहा आता चहाला छान उकळी आली आता यामध्ये आपण पाव चमचा चहाचा मसाला घालायचा आहे दोन कप चहासाठी मी ते पाव चमचा चहाचा मसाला वापरला आहे पुन्हा एक उकळी काढून घेऊया आणि आपला चहा तयार आहे गॅस बंद करूया चहा गाळून घेऊया थंडीमध्ये असा मसालेदार चहा पिण्याची मजाच काही वेगळी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका